विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्यूटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। ओके, आता रिझल्ट लागलेला आहे कालच। खूप मुलांना खूप छान मार्क मिळाले, मला सांगण्यात अतिशय आनंद होतोय की माझ्या क्लास मध्ये माझा एक स्टूडेंट होता की त्याला 65% मार्क मिळाले, पण त्याचे जे पेरेंट्स पेढे घेऊन आले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा होता। की ज्या स्टूडेंटला शाळेने डिक्लेअर केलं होतं की हा पास येऊ शकणार नाही किंवा भरपूर कंप्लेंट होत्या, त्या स्टूडेंटने 65% मार्क मिळवले त्याच्यासारखा आनंदच वेगळा होता। इतका आनंद होता मी शब्दात सांगू शकत नाही। मेन पॉइंट काय की मार्कांकडे बघू नका। माझा एक सल्ला आहे, तुम्हाला 92% असतील, 95% असतील, 96% असू दे, विसरून गेले पाहिजेत मार्क आणि पुढच्या तयारीला लागलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे अशा मुलांसाठी की जे 10वीतून 11वीत गेलेत, आणि अशा मुलांसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे की जे बघा जे 11वीमधून 12वीमध्ये गेलेत आणि ऑनलाईन एज्युकेशनमुळे काही अभ्यास केलाच नाही। बरीचशी मुलं आहेत, बरीचशी म्हणण्यापेक्षा हजारो हजारो म्हणण्यापेक्षा लाखो म्हटलं तरी काही हरकत नाही आहे की ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे आणि आता 12वीमध्ये गेलेत। मेन पॉइंट काय, माझा मुद्दा काय असणार आहे की तुम्हाला बोर्डची तयारी करायची आहे सीईटी बरोबर, म्हणजे कसं पॉसिबल आहे। बरं, एक काम करूया आपण या व्हिडिओमध्ये, मी काय करतो की पालकांच्या प्रश्नांचीच उत्तरं देतो ना। मला पालक विचारतात की कसं तुम्ही घेणार बोर्डची तयारी करून, कसं तुम्ही बोर्ड बरोबर सीईटी घेणार, का टॉपिक संपल्यानंतर तुम्ही एमसीक्यू घेणार। बघा, पालकांचा प्रश्न काय की टॉपिक संपल्यावर तुम्ही एमसीक्यू घेणार आहात का, एमसीक्यू बरोबर शिकवणार, भरपूर प्रश्न आहेत पालकांचे, कशी तयारी करून घेणार। याचं उत्तर देण्यासाठी मी काय करतोय बघा, आता हे 11th स्टँडर्डचं केमिस्ट्रीचं पुस्तक आहे, ह्यातले टिपिकल पॉइंट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। याचा वापर मी नेहमी करतो। एखादा मुलगा जेव्हा नवीन माझ्याकडे ॲडमिशन घ्यायला येतो ना, ओके, भलेही तो आता सीईटीची तयारी करण्यासाठी जरी आला माझ्याकडे की आता 1.5-2 महिनेच उरलेत, तरी त्याचा कॉन्फिडन्स वाढतोच मी ज्या काही गोष्टी डिक्लेअर करतो त्याच्यामुळं। बघा, मी पेज नंबर 7वरचा एक फोटो तुमच्यावर शेअर केला आहे, त्यात ॲटॉमिक मास युनिट AMU डेफिनेशन दिले। ऑब्व्हियसली जेव्हा ऑफलाईन क्लासमध्ये हा पार्ट शिकवला जाणार आहे तेव्हा AMU डेफिनेशन शिकवले जाणार आहे। बघा, डार्क काय लिहिले, मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12, म्हणजे 1/12 मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम। मग फॉर्म्युला दिला आहे ना तिथं की काय दिलं आहे की 1 AMU इक्वल्स टू 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम। आता मास ऑफ 1 कार्बन ॲटम किती दिलं आहे, 1.99 समथिंग काय दिलं आहे, पण ते त्याला 12ने डिवाइड केल्यावर आन्सर किती आलं आहे, 1.66 × 10⁻²⁴ ग्रॅम। ओके, मग 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू कशी काढायची हे तुम्हाला थेरी लेक्चरला शिकवण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की AMU मात्र आता रिप्लेस केलं आहे यू या सिम्बॉलनं। यू म्हणजे डाल्टन, DA असं सिम्बॉल पण आहे त्याला, त्याला युनिफाईड मास सुद्धा म्हणतात। दिले का बघा सगळं, यू मीन्स युनिफाईड मास, AMU हॅज बीन रिप्लेस्ड बाय युनिफाईड मास युनिट कॉल्ड डाल्टन, सिम्बॉल यू किंवा DA दिलंय। क्लिअर? मग मी पालकांना सांगतो की टेक्स्टबुक रिडिंग तुम्ही केलं, इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवले, तर बघूया ना MCQ कडे आपण। आता माझ्याकडे स्कोअर बुस्टर आहे, आता जे 10वीतून 11वीत घेणारे जे मुलं आहेत त्यांचे पालकसुद्धा हा व्हिडिओ बघतायत, कारण काल जेवढे पालक असे पेढे घेऊन आले ते बऱ्यापैकी पालकांना कालचा व्हिडिओ खूप आवडला होता। इवन मला असं कळालं की पालक ते TV स्क्रीनलाच YouTube कनेक्ट करून घरातले सगळेच व्हिडिओ बघतायत। खूप छान, खूप मला छान, मी इतका आनंद झाला की सांगू शकत नाही। बरं, मेन पॉईंट काय की पहिल्या टॉपिकमधला तो पॅरेग्राफ मगाशी मी फोटो शेअर केला होता। आता Q1 बघा, Q1 काय दिलं आहे, क्लिअरली बघा, विच सिम्बॉल रिप्लेसेस द युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU। मला सांगा, AMU कशानं रिप्लेस केलं, यू ना, ऑप्शन ए बघा ना, करेक्ट आहे ना, लेवल कळाली करे बळावं तुम्हाला, टेक्स्टबुक रिडिंग परफेक्ट करा। आता मी नेक्स्ट या टॉपिकमधला 28 नंबरचा क्वेश्चन शेअर करतोय, बघा, वाचा तुम्ही, व्हिडिओ पॉज करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। काय दिलंय, युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU रिप्लेस बाय यू। ओके, पण यू म्हणजे काय, यू स्टँड्स फॉर युनिफाईड मास, यू स्टँड्स फॉर युनिफाईड मास, क्लिअर? बरं, आता Q1 मी तुम्हाला सांगू का, Q7 बघा, Q7 क्वेश्चन काय बघा, 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम, म्हणजेच 1 AMU ना, म्हणजेच 1.66 ना। आता नीट बघा, Q7 ऑप्शन बी आणि सी तर रॉंग आहेत, पण ऑप्शन डी तुम्हाला करेक्ट वाटेल, नाही, 10⁻²⁴ पाहिजे ना, मग ऑप्शन ए करेक्ट आहे। मग तुम्ही म्हणाल तिथं 1.66 नाही आहे, 166 आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, मग 100ने डिवाइड आणि 100ने मल्टिप्लाय करून
ऍडजस्टमेंट तिथे केलेली आहे. आता अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो, नीट बघा, क्वेश्चन नंबर 21 बघा, त्याचा मी फोटो शेअर केलाय. काय दिलंय, 1 AMU = अरे केवळ 28 प्रश्न आहेत PYQs, असेच क्वेश्चन सीईटीला इझी येणार आहे. त्यातले 5-6 प्रश्नाची तुम्ही जर उत्तरं आहे तशी दिली, एकच कन्सेप्ट ना. आता क्लिअरली बघा, मी पुस्तकातले फोटो नाही शेअर करत, मी इथला क्वेश्चन नंबर 2 शेअर केलाय. बघा काय दिलंय, काय विचारलंय, काय बघा ना, SI युनिट ऑफ डेन्सिटी. मग तुम्ही तुमच्या 11वीच्या पुस्तकात बघा, दिलंय त्यांनी युनिट. मग कन्क्लुजन काय, की केमिस्ट्रीचा अभ्यास करताना टेक्स्ट बुक रिडिंग परफेक्ट करा, बोर्डची पण तयारी होईल आणि CET ची पण तयारी होणार. ओके, तुमच्या लक्षात आलं का? न्यूमेरिकल्स, बोर्डसाठी न्यूमेरिकल्स. तुम्ही गेले दोन पेपर बघायचे, 2021 आणि 2022, आत्ता झालेला पेपर त्याच्या अगोदरचा गेल्या वर्षीचा. केमिस्ट्रीचं एकही न्यूमेरिकल पुस्तकाच्या बाहेरचं ते बोर्डला विचारत नाहीत. इव्हन पुस्तकातले सॉल्व प्रॉब्लेमच त्यांनी बोर्डला आहेत तसे विचारलेत, दुसरं विचारतच नाही आहेत ते. मग काय अवघड आहे? मग मला पालकांना असं सजेशन द्यायचं आहे की बोर्ड आणि CET वेगळं असं समजू नका. काही ठिकाणी पालकांना मिसगाईड केलं जातं आहे की JEE ची तयारी केल्यावर CET होईल, की JEE सारखा टफ एक्झामची तयारी केल्यावर CET आपोआप होईल. नाही, तसं नाही आहे. मुलांची मानसिकता समजून घ्या, लहान मुलं आहेत असं नाहीच आहे, लक्षात घ्या. होतं, करणारे असतात, लक्षात घ्या, एखाद दुसरे असतात, लाखात एक म्हणूया आपण, किंवा हजारो मुलांमध्ये एखादा विद्यार्थी असतो की त्याला ते पॉसिबल होतं, सगळ्यांना नाही. ओके, बरं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बोर्डसाठी एक काहीतरी क्रायटेरिया असतो, त्याला ग्रुप म्हणतात, ग्रुपिंग क्रायटेरिया. ह्याची पण तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ग्रुपिंग क्रायटेरिया काठावर क्लिअर होऊन यावर्षी फायदा नाही बिलकुल, कारण बोर्डचे 50% मार्क आता कन्सिडर केले जाणार आहेत. त्यामुळे जो बोर्डची प्रॉपर तयारी करून CET ची तयारी करेल त्याला सगळ्या गोष्टी जमतील. बरं, आता थोडंसं फिजिक्सकडं वळूया आपण. मी तोंडी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, नीट लक्ष द्या. गेले 3-4 दिवस मी भरपूर प्रॅक्टिस करून घेतोय मुलांकडून MCQ ची. मग लक्षात काय आलं, की एकाही MCQ ला कॅल्क्युलेशन करावंच लागत नाही आहे. हां, तुम्ही नुसतं गेस करून उत्तर शोधू शकताय, फुल कॅल्क्युलेशन करायची गरज बिलकुल नाही आहे, लक्षात घ्या, नाहीच आहे. मग अशा वेळेस काय होतं, की तुम्ही आता सुरुवातीपासून तयारी करताय, तुम्हाला दोन्ही गोष्टी बोर्ड प्लस CET मॅनेज करायचं आहे, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं, की तुम्ही फक्त MCQ ची प्रॅक्टिस करत राहिला तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनची सवय लागेल. हां, तुम्हाला ऑप्शनकडून उत्तर शोधायची सवय लागेल, नो डाऊट, बेस्ट आहे, CET साठी प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. पण बोर्डच्या न्यूमेरिकल्समध्ये व्हॅल्यू एवढ्या इझी दिलेल्या नसतात, तिथं लॉग टेबल वापरावंच लागतं. एक लक्षात घ्या, मी दोन इम्पॉर्टंट व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आहे, की जे आहेत लॉग कॅल्क्युलेशनचे. माझ्याकडे ऑफलाईनला स्टुडंट आलं की पहिल्याच दिवशी त्याला मी लॉग टेबल करायला होतो. मी माझा अनुभव सांगू का, मी कालच बोललो आहे, ऑलरेडी 3.5 महिने काय केलंच नाही, कॉलेजला लेट गेलो, तोपर्यंत लॉग टेबल शिकून झालं होतं. मी प्रामाणिकपणे मान्य करतो की पुढची 2 वर्ष ना लॉग टेबल मला वापरताच आलं नाही, कारण कॉलेजमधले शिक्षक एवढं कुठल्या मुलाला विचारायला तुम्ही गेला, सर मला प्लीज लॉग टेबल शिकवाल का, नाही होत. बरं, क्लासेसमध्ये पण एकदा शिकवलं होते, परत शिकवतील, नाही मला नाही शिकवलं कोणी, लक्षात घ्या, किंवा मी विचारलं पण नाही, माझी पण चूक आहे. मग मेन पॉईंट काय, की लॉग कॅल्क्युलेशन मला जमलंच नाही, आणि लॉग टेबलमुळेच माझं खूप नुकसान पण झालं. कसं ते सांगतो, आमच्या काळात एक्झाममध्ये लॉग टेबल अलाउड असायचं, आणि क्लिअरली लॉग टेबलमध्ये फॉर्म्युले असायचे, ऑब्व्हियसली बघून मी पण लॉग टेबलमधले फॉर्म्युले बघत होतो, अलाउड होतं आमच्या काळात, आता नाही आहे बऱ्यापैकी. ते मला म्हणायचं काय बघा, माझी चूक मी ॲक्सेप्ट केली आता या क्षणाला, पण मुद्दा असा होता की मी जे 2 व्हिडिओ शेअर केले ते इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला लॉगचं कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. बघा आता बोर्डच्या प्रिपरेशनसाठी बघा, केमिस्ट्रीचा एखादा टॉपिक घेऊया आपण सोल्युशनसारखा. काय आहे त्या टॉपिकमध्ये, एक्सप्रेशन कुठले आहेत का, नाहीच आहेत. राऊल्ट्स लॉ एक आहे, छोटे छोटे एक्सप्रेशन्स आहेत. पुन्हा आता ह्यावर्षी वँट ऑफ फॅक्टर्स एक छोटंसं एक्सप्रेशन असणार आहे. बाकी डेफिनेशन्स आहेत. हां, डेफिनेशन आपण अगोदर करणार आहे, एक दोन छोटे छोटे एक्सप्रेशन्स हे आपण अगोदरच करणार आहे. आता कुठलं एक्सप्रेशन आहे तुम्हाला माहीत आहे, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ΔTB प्रपोर्शनल टू M असं एक एक्सप्रेशन आहे. ओके, 2-3 स्टेपचं आहे. मग इथं ना 6-7 मार्काला जर एखादा टॉपिक असेल असा सोल्युशनसारखा, थर्मोडायनॅमिकसारखा, जो 12वीला आहे, त्याची तयारी तुम्हाला 10 मिनिटात करायची असेल तर लॉगचं कॅल्क्युलेशन परफेक्ट आलं पाहिजे. मग काय होणार, फॉर्म्युले लर्न आहेत, मग कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायची वेळ तुमच्यावर येणार नाही. आणि एक आपल्याला गॅरंटी असेल ना, नाही मला लॉग टेस्टचं कॅल्क्युलेशन जमतंयच विथ ॲक्युरेसी आणि विथ कमी वेळेत, तर किती तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, विचार करा ना.
मग हे झालं कॅल्क्युलेशनच्या बाबतीत. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला फिजिक्स म्हणलं ना डेरिवेशन्स जमलेच पाहिजेत. मी तुम्हाला सांगू का, बघा की हे अर्थ आहे समजा, आणि आर्टिफिशियल एखादा सॅटेलाइट आहे, तो अर्थभोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. अर्थभोवती काय करतो आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. दुसरी गोष्ट, इथं न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जर मॅग्नेटिक फील्ड असेल आणि त्यातला पॉझिटिव्हली चार्ज एखादा पार्टिकल त्यात इंट्रोड्यूस केला, तर मॅग्नेटिक फील्डमध्ये तो देखील सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. त्यासाठी मी तुम्हाला नुसतं हिंट देईन, तोंडी सांगतो, सायक्लोट्रॉन. सर्च करा गुगलला सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनमध्ये एक दोन डी आकाराचे ऑब्जेक्ट असतात, डी शेप्ड प्लेट्स असतात म्हणून आपण, त्यात पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल इंट्रोड्यूस केला जातो की तो मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. हे एक एक्झाम्पल, हे दुसरं एक्झाम्पल, तिसरं सायक्लोट्रॉनचं एक्झाम्पल दिलं, सर्क्युलर मोशन होतं. तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करताना कन्सेप्ट समजून घेऊनच करावं लागणार आहे, की कन्सेप्ट 10वीला झाले की सर्क्युलर मोशनसाठी लागतो सेंट्रीपिटल फोर्स, मग एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. बरं, या ठिकाणी ही जे अर्थ आहे आणि इथं जे सॅटेलाइट आहे, सॅटेलाइटचं मास एम, कॅपिटल एम, अर्थचा मास, हे समजून घ्या. या दोघांमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला इथला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स कुणाकडून मिळतोय, ग्रॅव्हिटेशनल. मग ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय, जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. आता याला हे कॅन्सल, स्मॉल एमला हे कॅन्सल, स्क्वेअर रूट काढा, अंडर रूट जी एम अपॉन आर. मग ही व्हिलॉसिटी या सर्क्युलर मोशनसाठी पाहिजे ना, त्यालाच मग क्रिटिकल व्हिलॉसिटी म्हणतात. मग मिनिमम हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट सो दॅट इट कॅन परफॉर्म सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ इज कॉल्ड क्रिटिकल व्हिलॉसिटी. डेफिनेशन पण इझी आहे. क्रिटिकल व्हिलॉसिटी म्हणजे काय, की सर्क्युलर मोशनसाठी जी हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी प्रोव्हाइड केली जाते, ती क्रिटिकल व्हिलॉसिटी. बरं, या ठिकाणी बघा, हा पॉझिटिव्हली चार्ज जे न्यूक्लियस आहे आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे, सर्क्युलर मोशन, परत फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. पण हा कोण प्रोव्हाइड करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कुलोम्स लॉ, 1/4πε0 q1 q2 r² तसं. ओके, मेन पॉइंट काय, सायक्लोट्रॉन मध्ये मॅग्नेटिक फोर्स असतो, बी क्यू व्ही असं त्याचा फॉर्म्युला आहे. मेन काय, की फिजिक्सचा अभ्यास करताना कन्सेप्ट त्याचा वापर करून लिखाण करायचं आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना टेक्स्ट बुक रिडिंग. आता राहिलं इम्पॉर्टंट मॅथ्स. मॅथ्समध्ये पुस्तकातलं एकूण एक न्यूमेरिकल परफेक्ट सोडवणे हाच एक उपाय आहे. तुम्हाला पुस्तकातलं कुठलंही न्यूमेरिकल विचारलं तर तुम्हाला ते सोडवता आलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. अँड विथ ॲक्युरेसी. हा काय प्रकार आहे ॲक्युरेसी, हा येते. आता मी जस्ट सांगतो, माझ्याकडे एक स्टुडंट आहे, ऑफलाईनला आहे, त्याला मी CET फुल लेंथ मॉक टेस्ट दिली मॅथ्सची. ओके, त्याचे फक्त दोनच प्रश्न बरोबर आले, 4 marks फक्त पडले. शॉकिंग होतं. हां, मी त्याला सांगितलं होतं बळ्या मारू नको म्हणून, जेवढे येते तेवढं सॉल्व्ह कर. जवळपास 20 questions सोडवले होते, जवळपास 20 questions सोडवले होते, त्यातले 2 बरोबर आले. ओके, 15 आसपास क्वेश्चन असे होते की ऑलमोस्ट तो ॲन्सर पर्यंत आला होता, पण लास्टच्या 1-2 steps गडबड केली. म्हणजे काय चुकलं, ॲक्युरेसी नव्हती. हां, मग काय उपयोग आहे, 15 चुकले येत असून देखील 30 गेले ना, मग हे असं व्हायला नको. त्यामुळे मॅथ्स पूर्णपणे टेक्स्टबुक सॉल्व्ह करा. परत रिपीट करतोय, कंटाळू नका. केमिस्ट्री टेक्स्टबुक रिडिंग स्टार्ट करा. इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. हा बरेच जण बघितलंय, विशेषतः मुली असतात, ते काय तो हायलायटर असतो, पूर्ण पुस्तकच रंगवून टाकतात. लक्षात घ्या, मेन पॉईंट काय, वहीत लिहून काढा पॉईंट्स. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सोपं काय सांगू का, रिॲक्शन्स, ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ह्याच्यासारखं सोपं काहीच नाही आहे. मी तुम्हाला ना वेळोवेळी गायडन्स करण्यासाठी असणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, बास करा क्लासचं संशोधन. हा क्लास चांगला का तो क्लास, हिकट 10 एका क्लासमध्ये 10 जाऊन बसायचं डेमो लेक्चरला, चलो नाही आवडलं म्हणायचं दुसऱ्या क्लासला बसायचं, इकडं करायचं तिकडं करायचं. आणि शॉकिंग मला आणखीन एक सांगायचं आहे, मी बघतोय आता नवीन एखादा ॲडमिशन मॅड आला, आता एक मुलगा मॅड आला ज्याचा ग्रुप क्लिअर नाही आहे आणि तो इम्प्रूव्हमेंट एक्झामला आहे. मी त्याला म्हटलं ये उद्या 8:30 उद्यापासून सुरुवात करूया. नाही म्हटलं सर माझा MSCIT क्लास आहे, मला एक प्रश्न पडला, CET सारखी एक्झाम द्यायची आहे, मग ही कॉम्प्युटरची जी एक्झाम आहे ती 10वीनंतर बरेच जण मुलं कोर्स लावतात, तो आत्ता जॉईन करायची काय गरज आहे. तसं बघितलं तर तो एकदम बेसिक कोर्स आहे, आणि तुम्ही एवढे ॲडव्हान्स मुलं आहे लक्षात घ्या की त्या कोर्सची तुम्हाला गरज असं मला वाटतच नाही आहे. मेन पॉईंट तुमच्या लक्षात आला आहे का, योग्य डिसिजन घ्या, योग्य ठिकाणी फोकस करा. ही वेळ MSCIT करायची नाहीच आहे,
राहू दे ते क्लास मी त्या मुलाला एवढंही म्हटलं की नेक्स्ट मंथ मध्ये जर इम्प्रूव्हमेंट एक्झाम असेल, एकच महिना उरला असेल तर राहू दे तो एम एस सी आय टी कोर्स बुडली तर राहू दे फी, पालकांना एक्सप्लेन कर आणि अभ्यासावर फोकस कर. म्हणजे रोज 10-15-20 मुलं भेटणं भेटतो आहे मी, सांगताना थोडंसं वाईट वाटते की अभ्यासाला अजून लागलीच नाहीत मुलं, अजून ते एन्जॉय करत आहेत. कुठं आहे पालक ॲडमिशनला येतो आहे माझ्याकडं, स्टुडंट कुठं आहे? तो पुण्याला गेला आहे, मामाकडं, मुंबईला गेला आहे, इकडे गेला आहे, तिकडे गेला आहे, फिरायला गेला आहे. अरे पास आता अभ्यासाला सुरुवात करा, ओके. आणि पुन्हा 10वीतून 11वीत गेलेल्या मुलांचे मनापासून अभिनंदन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 2 वर्षांनी पुन्हा पेढे वाटायचे आहेत. हां, 12वीत चांगले मार्क मिळवायचेच आहेत, ही जिद्द पाहिजे आपल्यात लक्षात घ्या आणि त्यानुसार प्रयत्न केलेच पाहिजेत. ऑल द बेस्ट, धन्यवाद.